वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची चौकशी करून किरीट सोमय्यांवर कारवाई करा. अंबादास दानवेंची मागणी, सोमय्या मराठी महिलांचा गैरफायदा घेत असल्याचा ही आरोप. सखोल चौकशी करणार, फडणवीसांची घोषणा. अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी खुर्चीवर बसू नये, अनिल परब यांची मागणी. तर अपात्र होईपर्यंत कायद्यानुसार पदावर राहण्याचा नीलम गोऱ्हेंना अधिकार, फडणवीसांचा पलटवार. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी. बार्टी शिष्यवृत्तीवरून विरोधकांसह आशिष शेलारांनीही मंत्र्यांना घेरलं, विरोधकांचा सभात्याग. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार. विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव इंडिया, इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्सची घोषणा होण्याची शक्यता. तर काँग्रेसला पंतप्रधान पद नको, खरगेंचं वक्तव्य. भंडाऱ्याची उधळण म्हणजे